अहमदनगर मध्ये जात पंचायतीचा जाच, अनिष्ट प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबावर बहिष्कार, आईच्या अंत्यविधीला जायलाही बंदी। संपकाळात नागपूरमध्ये 100 अधिक मृत्यू, सरासरीपेक्षा आकडा कमीच, प्रशासनाचा दावा। गोंदियात 8व्या दिवशीही सरकारी कार्यालयात शुकशुकाट, संप मागे घेण्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये फूट। विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून भास्कर जाधवांचा अधिवेशनाला निरोप, सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप। विधानसभेत आज आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून टोलेबाजी, फडणवीसांच्या कोपरखळीला आदित्य ठाकरेंचंही मिश्किल उत्तर। विधिमंडळात पोहोचण्यास तालिका अध्यक्षांना उशीर, विधिमंडळाची घंटी वाजल्यानं सुनील भुसारा यांची उडाली तारांबळ। 16 आदिवासी जिल्ह्यांसह मुंबईतही बालविवाह, मुंबईत 6 बालविवाह रोखल्याची सरकारची विधान परिषदेत लेखी माहिती। अदानी प्रकरणावरून विरोधक केंद्र सरकार विरोधात आक्रमक, संसदेच्या पहिल्या मजल्यावर आंदोलन। लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा प्रदेश भाजपचा केंद्राला प्रस्ताव, सूत्रांची माहिती, मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राज्यात यश मिळवण्याचा प्रयत्न। धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कचरा ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला मारहाण, नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे चूक। गुढीपाडव्यापासून पंढरपुरात विठुरायाची तुळशी अर्चन पूजा करता येणार, भाविकांना कोणत्याही दिवशी करता येणार तुळशी अर्चन पूजा। उत्तराखंडमधील हवामानातील बदलानंतर केदारनाथ धाममध्ये 2 दिवसांपासून बर्फवृष्टी, संपूर्ण मंदिरावर बर्फाची चादर। सुरत उतरन पॉवर हाऊसमधला टॉवर उद्ध्वस्त, 85 मीटर उंच टॉवर केवळ 15 सेकंदात जमीनदोस्त। अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी 3 आरोपींना पोलीस कोठडी, अनिक्षाला 24 मार्च तर अनिल जयसिंघानीला 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। पिंपरी चिंचवड महापालिकेत 1 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला अटक, फाईल मंजुरीसाठी ठेकेदाराकडून मागितली होती लाच। भाजप हा जगभरातील सर्वोत्तम राजकीय पक्ष, 2024 भाजपच निवडून येणार, अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल कडून कौतुक। एअर इंडियाच्या विमानातील झुरळ, बिघडलेल्या उपकरणांचे फोटो व्हायरल, संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार, आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अमेरिकेत सुनावणी। उद्योगपती रुपर्ट मर्डॉक 92व्या वर्षी 5व्यांदा चढणार बोहल्यावर, सप्टेंबर महिन्यात 66 वर्षांच्या ॲनी लेल्सी या हिच्यासोबत बांधणार लग्नगाठ। रुपया भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने होऊ द्या, शाहिद आफ्रिदीची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती। दिग्गज टेनिसपटू नादल राफेलला धक्का, 18 वर्षांमध्ये पहिल्यांदाच टॉप 10 पडला बाहेर, दुखापतींमुळे रँकिंगमध्ये घसरण। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।